प्रश्न कुठल्या रस्त्यांचा असो वा सावकाराने पिचलेल्या गोरगरीब जनतेच्या वाडीवस्त्यांचा, प्रश्न उपेक्षितांच्यावर झालेल्या अत्याचाराचा असो वा सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा, कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोडलेले कंबरडे असो वा दुष्काळात जनतेने पाण्यासाठी फोडलेले हंबरडे असो, जनतेशी बांधिलकी ठेवून आम्ही मांडतो सत्य चव्हाट्यावर, केवळ बातमी करून आम्ही सोडून देत नाही प्रश्नाला, प्रश्न सुटेपर्यंत करत राहतो वज्र प्रहार व्यवस्थेवर, कारण आम्ही आहोत वज्रधारी। प्रवीण दरेकरांना मुजोर म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे बोलवते धनिकोण। अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले भाजप नेते प्रवीण दरेकर गौठे एखंदला आले नाहीत, म्हणून थेट त्यांच्याच पक्षाच्या पंचायत समितीचे सदस्य त्यांना मुजोर व मग्रूर म्हणतात। थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर इतकी गंभीर टीका करण्याची हिंमत होते कशी? नक्की या पंचायत समिती सदस्याचे बोलवते धनी कोण आहेत? भाजपात अंतर्गत सुरू असणाऱ्या कुरघोड्यांचे राजकारण या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे। कुणाच्या तरी पाठबळाशिवाय आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला थेट मुजोर म्हणण्याची हिंमत भाजपाचे पंचायत समितीचे सदस्य कसे काय दाखवू शकतात? हाही भुजकाळ्यात टाकणारा प्रश्न आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व भाजपचे विधान परिषदेचे आमदार यांच्यावर टीकेची तोफ डागणारे कार्यकर्ते हे भाजपचे खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते आहेत। कदाचित आपल्या कार्यकर्त्यांच्या करवी खासदारांनीच कार्यकर्त्यांना बोलते केले की काय अशी ही शंका येते। आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार संजय पाटील यांच्यातला संघर्ष अवघ्या जिल्ह्यानं पाहिला आहे, तो अजून पुरता मिटला आहे असं वाटत नाही। मागे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी खासदार संजय पाटील यांनी केली होती, तर आमदार पडळकर यांनी नेमकी त्यांच्या विरुद्ध भूमिका घेत अधिकाऱ्यांची पाठराखण केली होती। तसेच सदाशिव खोत आणि गोपीचंद पडळकर हे दोघे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते, तेव्हा खासदार संजय पाटील तिथूनच मंत्री जयंत पाटील यांच्या गाडीतून निघून गेले, पण आंदोलन स्थळी गेले नाहीत। आताही प्रवीण दरेकरांच्या दौऱ्यात पडळकरांचाच वरचष्मा दिसतो आहे। या दौऱ्यात खासदार संजय पाटील कुठेच दिसले नाहीत। त्यांच्याच तालुक्यातील मांजर्डे भागात दरेकर आले होते, पण खासदार सोबत नव्हते। सांगलीला दरेकरांनी पत्रकार परिषद घेतली, तिथेही खासदार उपस्थित नव्हते। भाजपातल्या पडळकरांच्या वाढत्या प्राबल्याने खासदार संजय पाटील दुखावले आहेत का? त्यातूनच कवटे एकांच्या कार्यकर्त्यांनी टीकेचा कार्यक्रम केला आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। दरेकरांच्या अवकाळी पावसाच्या दौऱ्यानिमित्ताने भाजपात चक्रीवादळ सुरू झालंय का? कवटेकरांच्या कार्यकर्त्यांची टीका ही भाजपातील उद्याच्या महाभारताची नांदी तर नाही ना? भाजपात कमी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या गाडीत जास्त दिसणारे खासदार संजय पाटील भाजपसोबत राहणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाहीत। अवकाळीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीण दरेकर यांच्यावर काल भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी अतिशय गंभीर टीका केली आहे। त्यांना मुजोर आणि मग्रूर अशा शब्दात संबोधले आहे। खरं तर एकूण प्रकार पाहता हा ही भाजपातली अंतर्गत कुरघोड्या आणि लातड्याचं राजकारण यानिमित्तानं बाहेर पडलेलं दिसतंय। हा सगळा संघर्ष एकूण गोपीचंद पडळकर, भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार संजय पाटील या दोघांच्यातला अंतर्गत संघर्ष यातून डोकावताना दिसतो आहे। कालच्या दरेकरांच्या दौऱ्यात खासदार संजय पाटील कुठेही दिसले नाहीत। ते अलीकडं भाजपात कमी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या गाडीत जास्त दिसतात। हा एकूणच प्रकार भाजपात कुठंतरी तुतुमयमय सुरू असल्याचं दिसतं आहे। एकूण काल शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्याचा पाणी दौरा हे असताना हा गंभीर विषय असताना हे दुसऱ्या बाजूनं भाजपातलं अंतर्गत राजकारण या निमित्तानं चव्हाट्यावर आलं, अंतर्गत लातड्या बाहेर आल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून काल कवटेकंद येथील भाजपा कार्यकर्त्यांनी थेट दरेकरांच्यावर गंभीर टीका केली। हे कार्यकर्ते सहजासहजी धाडस करणार नाहीत, त्यांच्या पाठीमागं त्यांचा बोलवता धनी कुणीतरी असावा, त्यांना तशा काहीतरी सूचना असाव्यात, त्याशिवाय ते इतकं धाडस करणार नाहीत।
राजकीय क्षेत्रात आज एक मोठी घडामोड घडलेली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये भाजपचे एक मोठे नेते एकनाथजी खडसे यांनी प्रवेश केलेला आहे. यामध्ये त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर जो आहे तो दाखवलेला दिसतोय. तर तशीच काही परिस्थिती आज जिल्ह्यात देखील पाहायला मिळते. त्याचं कारण असं की आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर हे अतिवृष्टी भागाच्या पाहणीसाठी आलेले होते, पण गेल्या काही दिवसांपासून ते पाहणी करत आहेत. तर ते आज सांगली जिल्ह्यात आल्यावरती या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सगळेच लोक किंवा काही महत्त्वाचे लोक त्यामध्ये नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं. त्यामध्ये खासदार संजय काका पाटील असतील किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख असतील, अशी काही मंडळी जी आहेत ती या दौऱ्यांमध्ये कुठेही दिसलेली नाही आहेत. याला काही कांगोरे असू शकतात, जसं की प्रवीणजी दरेकर यांच्यासोबत असणारे नुकतेच आमदार झालेले गोपीचंद पडळकर आहेत. तर गोपीचंद पडळकर यांचं प्राबल्य जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढतं आहे. तर हे कुठंतरी त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे की काय अंतर्गत, असं एकंदरीत वातावरण आता जिल्ह्यात दिसायला लागलं आहे. आणि जे राज्य पातळीवर होतं आहे तर तेच जिल्ह्यात देखील घडत असल्याचं आता दिसत आहे. शिवाय संग्रामसिंह देशमुख यांना जे पदवीधर मतदारसंघासाठी आता त्यांचे त्यांना कारण की यापूर्वीच्या ज्या निवडणुका आहे विधानसभेच्या, तर विधानसभेच्या निवडणुकीत संग्रामसिंह देशमुख यांच्यासारख्या उमेदवाराला जो निवडून येऊ शकला असता त्यांना डावलण्यात आलं पक्षाकडून. आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचं तिकीट कापलं अशी एकूण चर्चा आहे. तर यावेळी तरी त्यांना ती संधी मिळते किंवा नाही यावरती बऱ्याच घडामोडी अवलंबून राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते दरेकर साहेब हे काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. या दौऱ्यामध्ये भाजपचे विद्यमान खासदार कुठेही दिसले नाहीत. त्याचसोबत दरेकरांनी देखील काही ठिकाणी भेटी देणं टाळलं, त्यावरती भाजपमधूनच त्यांच्यावरती टीका झाली. खरं तर ही धक्कादायक गोष्ट आहे की भाजपचेच कार्यकर्ते हे भाजपच्याच नेत्यांवरती विरोधी पक्ष नेत्यांवरती टीका करत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांमधूनचा एकंदरीत हा जो विसंवाद बघितला तर भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठी उनीदुनी चालू आहेत. पक्षांतर्गत खळबळ चालू असं दिसतंय. पक्षांतर्गत वादविवादही असतातच, परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी विरोधी पक्षांनं खणखणीतपणानं आपली बाजू मांडली पाहिजे, सत्ताधाऱ्यांना जेरील आणलं पाहिजे. पण ते न होण्याऐवजी विरोधकच एकमेकांच्या उन्यादुन्याने जेरील येताना दिसत आहेत. हे चित्र अतिशय गंभीर आहे. यावरून एकच दिसतंय की विरोधी पक्षाला देखील जनतेच्या प्रश्नाशी काही देणेघेणे नाही. विरोधी पक्षातील काही आमदार फक्त मोठ्या नेत्यांवरती खळबळजनक विधानं करायची आणि स्वतःला पब्लिसिटीचा स्टंट निर्माण करायचा इतकंच करताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षानं सक्षमपणाने विरोधी पक्षाची भूमिका निभावली पाहिजे, कारण लोकशाहीच्या एकंदरीत कार्यपद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षापेक्षा सर्वात महत्वाची बाजू आणि सर्वात महत्वाचा असतो तो विरोधी पक्ष असतो, आणि तोच विरोधी पक्ष सत्ताधारी अंतर्गत लाथांनी कमकुवत होतो. 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर विटा.